पॅरालिसिस, पार्किन्सन्स, फ्रॅक्चर, मतिमंदत्व, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या कुठल्याही परावलंबित्व आलेल्या रुग्णांची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वांगीण सुश्रुषा. 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, निसर्गरम्य वातावरण, CCU, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपीची सोय. संपर्क सावली केअर सेंटर, कोल्हापूर, 95 45 51 99 51. मसाई पठार, पन्हाळा व पोहाळे येथील लेणी सर्वांना ज्ञात आहेत, परंतु पर्नाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने जागतिक वारसा दिनाच्या औचित्य साधून जटारवाडी परिसरात शोध मोहीम आयोजित केली होती. यामध्ये काही अर्धवट लेणी आढळून आल्या आहेत, त्यामुळे या शोधमोहिमेमुळे इतिहासप्रेमींना वारसा देणे अनोळखी भेट मिळाली आहे. पर्नाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने पन्हाळा परिसराचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी विविध शोधमोहिमांचे आयोजन केले जात आहे. जागतिक वारसा दिनानिमित्त ज्योतिबा परिसराचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने काही नोंद नसणाऱ्या वारसा स्थळांचा शोध व अभ्यास करण्यासाठी इतिहास अभ्यासक विनंद चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली जठारवाडी परिसराचा धांडोळा घेतला. यामध्ये या गावच्या डोंगरातील खडकाळ खोदलेल्या अर्धवट लेणी आढळून आली आहेत. एका मोठ्या प्रशस्त जागेत खोदून विहीर आणि त्यामध्ये अर्धवट दोन खोल्या खोदण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो, तर याच्या बाहेर दोन्ही बाजूस आणखी दोन खोल्या खोदण्याचा प्रयत्न झालेला आहे. लेणीच्या डाव्या बाजूस अर्धवट खोलीकडे जाणाऱ्या पायऱ्या खोदल्या असून या परिसरात सध्या तरी पाण्याचा स्रोत आढळून आलेला नाही. सध्या आंब्याचा सीझन सुरू असल्याने शाहू मार्केट यार्ड येथील सरफराज इकबाल बागवान या प्रतिष्ठित आंबा व्यवसायाच्या फ्रूट मर्चंट दुकानात मधुर आणि रसाळ आंब्याचं आगमन झालं आहे. हापूस, पायरी, माणकूर, दशहरी, चोसा, लालबाग, तोतापुरी आणि केसर हापूस अशा हापूस आंब्याच्या त्यांच्याकडे अनेक व्हरायटी उपलब्ध असून त्यांची खासियत म्हणजे केसर हापूस आंबा हा गुजरातवरून प्रामुख्याने त्यांच्याकडे येतो. रसरसित आंब्याबरोबर संत्री, मोसंबी, सफरचंद यांची डझन ते 5 डझनची पेटी त्यांच्याकडे उपलब्ध असून ग्राहकांनी नक्कीच येथे एकदा भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.